नमस्कार, प्रतिबिंब यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण ज्या मंदिरात जातो ते मंदिर कोणत्या तत्वांवर उभं आहे, त्या मंदिरातील मूर्त्यांचे अर्थ काय, या मंदिराची मुख्य कोणत्या भागात विभागणी केली जाते, हे मंदिर पाहताना विद्या अभ्यासकांच्या दृष्टीने कसं पाहावं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला देणार आहेत भारतीय विद्या अभ्यासक डॉक्टर राहुल देशपांडे सर. नमस्कार, मी डॉक्टर राहुल देशपांडे, देऊळ मूर्ती याच्यावर खूप प्रेम करणारा. देऊळ ज्याला आपण म्हणतो देवालय, सारा साधा अर्थ काय की देवाचे किंवा देवांचे आलय, घर येते. जसं तुमचं माझं घर आहे, आपण मनापासून नटवतो, तसं देवाचं घर येते, देवाचे आलय आहे. तर अर्थात ते तुमच्या माझ्या घरापेक्षा अनेक पटींनी अनेक प्रकारांनी वेगळं असणार आहे. आपण रुटीन देवळात जातो, देवाच्या पाया पडतो आणि निघून येतो, पण देवालय म्हणजे काय, देऊळ म्हणजे काय, हे जर समजून घेतलं तर जाताना, देवाच्या पाया पडताना, त्याला पूजा करता, त्याची पूजा करताना असंख्य प्रकारे देव कळू शकेल असं मला मनापासून वाटतं. तर असंख्य विद्वान आहेत या मूर्तीशास्त्रातले, मंदिर स्थापत्यातले. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी अख्खंच्याख्खं, तुम्ही ऐकलं असेल अभंग की देह देवाचे मंदिरं म्हणतात, किंवा काया ही पंढरी, हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे. काही लोकांनी अख्खं शरीर म्हणजेच देऊळ सांगितलं आहे, की मस्तक म्हणजे शिखर असेल, तुमचं हृदय म्हणजे गर्भगृह असेल, हा एक प्रकार आहे. त्याचप्रमाणे कळायला सोपा आहे अजून एक दुसरा मुद्दा आहे की देऊळ म्हणजे काय, की देवळाचे जे स्थापत्य असतं त्याचा अर्थ काय. तर आपण आज बघतो, उदाहरण बघू, हे पेन एक भाग, मधला भाग वरचा भाग. तर ही पृथ्वी आहे, पृथ्वी हे मधला आकाश आणि वरचा स्वर्ग. आपण पृथ्वीवर जगतो आहे, आकाशमध्ये आणि आकाशाच्या वरती स्वर्ग आहे. हे जे तीन भाग आहेत, हे जर असे टाकले, हा जो आहे हा जर असा केला, तर येणारा पहिला पृथ्वी आहे, नंतर आहे आकाश आहे, आणि वरती आहे स्वर्ग. त्याच्यामुळे आपण ज्या मंदिरात जातो, पहिला असतो मंडप, तो पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे आपलं तत्व आहे, ते न विरघळणारं तत्व आहे. पृथ्वीवर तुम्ही जगायचं आहे, मनापासून जगायचं आहे, सगळी सुखं पण उपभोगायचे. त्याच्यामुळे ते खूप रंगवलेले असतात, तिथे खूप स्तंभ असतील, द्वार शाखा असतील, रंगमंडप असतील, मुखमंडप. मंडपामध्ये तुम्हाला आयुष्याचे वेगवेगळे आयाम, वेगवेगळे डायमेन्शन दिसतात. त्या मंडपातून पुढे गेलो की आपल्याला सापडतो अंतराळ, आपण ज्याला एक चिमूट अंतराळ म्हणतो किंवा आकाश म्हणतो. आणि आता ह्या आकाशाला ओलांडून आपण देवाच्या भेटीला, ज्याला आपण स्वर्गलोक म्हणतो, तिथे जातो. तर अंतराळ हे छोटंसं आहे आणि ते ओलांडून आपण जातो आहे गाभाऱ्यात, गर्भगृहात. आपल्या धर्मशास्त्रात अतिशय महत्त्वाच्या आणि खूप आवश्यक असणाऱ्या गोष्टी खूप सटली, साधेपणाने सांगून ठेवल्यात. तर आवर्जून पाहिलं तर आपल्या धर्मशास्त्रात कुठल्या देवळात जावा, गर्भगृह जो गाभारा आहे ना, तो थोडासा अंधारी आहे. बाहेर मंडपात जेवढा लखलखाट आहे, प्रांगणात जेवढा लखलखाट आहे, तेवढा गाभाऱ्यात नाही. कारण ती वुंब आहे, आईची कुशी आहे, गाभार आहे. आणि आपलं एक म्हणणं आहे की आजकाल खूपच ते लायटिंग केले, ट्यूबलाईट्स लावले आहेत, प्रकाश लावले आहेत की देव दिसतो. आपलं शास्त्र काय सांगतं, एकनाथ महाराज काय म्हणले की काया ही पंढरी आत्म हा विठ्ठल, तुकोबा काय म्हणलेत, देह देवाचे मंदिर. त्याच्यामुळे होतं कसं, आपण देवाला भेटायला जातो आणि खूप कष्ट करून, प्रवास करून, पैसे खर्च करून अनेक ठिकाणी जातो, आणि गेल्यावर हात जोडून शांतपणे डोळे बंद करतो. मला क्षणभरही वाटत नाही की डोळे उघडे ठेवून त्याचं रूप मी साठवून घ्यावं, कारण आपला देव इथे आहे. आणि हे अतिशय सुंदरपणे आपला गाभारा थोडा अंधारी दाखवतात. तर होतं कसं, प्रत्येकाने देऊळ बघायला जाताना, देवालय बघायला जाताना, श्रद्धेशिवाय जगणं शक्यच नाही हे पूर्ण मान्य आहे, पण मंदिर स्थापत्य म्हणून आपल्या देवळातली, देवळाच्या प्रांगणातली, त्याच्या अख्ख्याच्या अख्ख्या कॅम्पसमधली कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना किंवा कुठलाही घटक आहे ना, मला पाहिजे म्हणून केलेलं नाही आहे, गरज आहे म्हणून तिथे केलेलं नाही आहे. प्रत्येक आणि प्रत्येक घटकामागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. तो मंडप असला पाहिजेत, मंडपातलं वाहन असू देत, मंडपात आज जाताना तिथे असणारी द्वारशाखा असू देत, पुढे कोरलेली रंगशिळा असू देत, मंडपातले स्तंभ, स्तंभांवरच्या मूर्ती, मूर्तींमधनं दिसणारे असंख्य दैवतशास्त्र, आणि शेवटी पुन्हा गाभाऱ्यात जाताना दिसणाऱ्या द्वारशाखा, म्हणजे डिफरंट ब्रॅकेट्स म्हणू आपण, दाराच्या भोवती असणाऱ्या प्रत्येकाने प्रत्येक घटक तुम्हाला काहीतरी सांगतो. पण दुर्दैवानी मी फक्त देवाला जाऊन आलो या हॅशटॅगमध्ये आपण अडकून बसतो आणि देऊळ बघणं बघतो, पण काय पाहिलं तुम्हाला सांगता येत नाही. जाताना काय बघायचं याच्या पुढे, तर मंडप बघायचं आहे, वाहन बघायचं आहे, आज जाताना द्वारशाखा बघायची, वरती ललाटबिंब असतं, ललाटबिंब म्हणजे कपाळ म्हणतो आपण, की आज जाताना कपाळावर देवाच्या वरच्या त्या देवा दाराच्या फ्रेमवर काय कोरले ते बघायचं आहे,
स्तंभांवरच्या विविध मूर्ती बघायच्या समजून घ्यायच्या त्या तिथे असण्यामागे काय कार्यकारण भाव आहे का समजायचं प्रदक्षिणापथावरती काय काय आपली वाढ बघतं आहे हे बघायचं आहे संवाद साधायचा आहे आणि मग देवाच्या दर्शनाला जायचं आहे देवाचे किंवा देवांचे आलय असं देवाचं घर आहे आपण आपल्या घरात सुद्धा जाताना काही नियम पाळतो नियम पाळण्याला घर म्हणतो आपण तर देवाच्या घरात जाताना सश्रद्ध मनाने जाताना तर काही काही आयाम मनात ठेवले तर ते देव ते देऊळ ते देवळाची संस्था त्याला टेम्पल कल्चर म्हणतात आणि त्या अनुषंगाने माझं गाव आणि आपसवी गावकी आणि माझ्या सोशल कन्सेप्ट कळायला मदत होईल असे मला वाटतं थँक्यू.